नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सिडनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नांचा काही सराव या ठिकाणी घेत आहोत. या दृष्टिकोनातून मागील काही व्हिडिओ आपण पाहिले आहेत, आजही अगदी त्याच पद्धतीचा व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचत आहे. या प्रश्नांच्या बाबतीत किंवा इतर माहितीच्या बाबतीत आपल्याला काही अडचणी असतील तर मला त्या ठिकाणी आपण कॉल करू शकता किंवा 95-03-28-19 किंवा 86-68-38-22 या नंबरवर मेसेज करू शकता किंवा चॅनलच्या माध्यमातूनही मेसेज करू शकता. तसेच आपल्या इंस्टाग्रामवरील चैने ज्याच्यामध्ये काही पुस्तकाच्या PDF आणि इतर माहिती टाकलेली आहे तीही आपण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की नारायण सुर्वे यांचा खालीलपैकी काव्यसंग्रह कोणता आहे. तर ऐसागामी ब्रह्म हा नारायण सुर्वे यांचा पहिलाच कविता संग्रह असल्याचा आपल्याला सांगता येतो. पडरे पाना चकवा किंवा जैत हे कविता संग्रह त्यांचे नसून नारायण सुर्वे यांचा ऐसागामी ब्रह्म हा कविता संग्रह असल्याचा आपण सांगू शकतो. माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे किंवा कोणाचा, तर नारायण सुर्वे यांचाच माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह आहे. वि स खांडेकर, कुसुमाग्रज किंवा पुरुषोत्तम पाटील या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असून नारायण सुर्वे हे माझे विद्यापीठ या काव्यसंग्रहाचे कर्ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला सांगता येतं. मार्क्सवादी जाणीवेत कुणाच्या हितरक्षणाचा विचार मानला जातो, तर मार्क्सवादी जाणीवेत कामगाराच्या हितरक्षणाचा विचार मानला जातो आपल्याला हे सांगता येतं. पर्यावरण, कृषी किंवा परराष्ट्र या ठिकाणी हे पर्याय बाकीचे चुकीचे असून मार्क्सवादी ही जी काही संकल्पना आहे किंवा मार्क्सवादाचा एकूण अभ्यास करत असताना कामगार हा त्या ठिकाणी केंद्रबिंदू असलेला आपल्याला सांगता येतो. पाया आणि इमला याच्या माध्यमातूनही हा विचार आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की नारायण सुर्वे यांच्या कवितेत कोणत्या महानगराचे चित्रण येते. तर या ठिकाणी एकूणच मुंबईसारख्या महानगराचे चित्रण आपल्याला नारायण सुर्वे यांच्या कवितेतून येताना दिसून येतं. कारण एकूण कामगारांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती मुंबईतील पाहिल्याच्या नंतर नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून ती महानगराचे जे काही चित्रण आहे ते चित्रण त्या ठिकाणी मांडलं, ते म्हणजेच मुंबई. माझे विद्यापीठ कवितेत याकूब ही जी काही व्यक्तिचित्र आहे तो कशात मेला, तर याकूब हा दंग्यात त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला असतो. अपघातात, असाध्य रोगात किंवा यापैकी नाही हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. कवीने आयुष्य पोथीची किती पाने उलटली आहेत. तर कवीने आयुष्य पोथीची म्हणजे एकूण हे जे काही प्रश्न आहेत हे नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून कवीने आयुष्य पोथीची 37 पाने त्या ठिकाणी उलटलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की गोरे साहेब खलाशांना कोणत्या शिव्या देत. तर सुवर अशा पद्धतीच्या शिव्या गोरे साहेब देताना आपल्याला दिसून येतात. हरामखोर, बदमाश किंवा भडवे हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. माझे विद्यापीठ कवितेतला गुरु पहिले वाक्य काय बोलतो. तर हमारा खून जिंदाबाद या पद्धतीचे वाक्य माझे विद्यापीठ कवितेतला गुरु या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून येतो. पेट पैसा कैसा भरेगा किंवा मेरी फाशी नहीं दूंगा किंवा स्वराज्य मिळवणारच अशा पद्धतीचे ही जे विधानं आहेत ही विधानं या ठिकाणी चुकीची असल्याचं आपण सांगू शकतो. उद्यापासून तिलाही काम बघ बाबा ही ओळ कोणत्या कवितेतील कवितेत येते. तर ही जी काही ओळ आहे ही नारायण सुर्वे यांच्यात सत्य या कवितेत येताना आपल्याला दिसून येते. उद्यापासून तिलाही काम बघ बाबा ही ओळ आपल्याला सत्य या कवितेत असलेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, नरकासम चाळीत राहून स्वच्छ करतो तुझे रस्ते ह्या ओळी कोणत्या कवितेत येतात. तर मुंबई ह्या कवितेत या वरील ओळी येताना आपल्याला दिसून नारायण सुर्वे यांच्या कवितेत मुंबई या कवितेतील जी ओळ आहे. माझे विद्यापीठ कर्जपुत्र किंवा ईश्वर ठेव हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. माझे विद्यापीठमधील मुंबई या कवितेतल्या कामगारांना कोणत्या दोन वाटा फक्त माहीत आहेत. तर त्याच्यातील कारखाना आणि आवळारे हे आवळारे तिरडी ह्या दोनच वाटा म्हणजे मृत्यूनंतर
ज्या पद्धतीनं त्या कामगारांची व्यथा इथं मांडण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याच पद्धतीनं कारखाना आणि आवळारे तिरडी ह्या दोनच वाटा इथं कामगारांना माहीत असल्याचं कवी म्हणतो. माझे विद्यापीठमध्ये पुणे मुंबई किंवा दवाखाना नगरपालिका स्वच्छतागृह दवाखाने हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. टिंबटिंब तयांना विकेन तर मी गुन्हेगार ठरेन, तर रसवंता रसवंतींना विकेन तर, म्हणजे कविता किंवा झोपडी किंवा दारू याच्यापेक्षा रसवंता रसवंत तयांना विकेन तर मी गुन्हेगार ठरे, अशा पद्धतीच्या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेत येतात. किंवा जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा तुला आवडेल असे नवे घर कर या पद्धतीच्या ओळीही नारायण सुर्वे यांच्या कवितेत येतात. अश्रुढाळ आत्महत्या कर किंवा सती जा हे पर्याय चुकीचे आहेत. कठीण होत आहे या कवितेतला मुख्य भाव कोणता, तर विद्रोह हा कठीण होत आहे या कवितेतला मुख्य भाव आहे. प्रेम शृंगार किंवा संयम हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. नायक कवितेतील बिगुल मुके कसे होईल ही ओळ कोणासाठी आली आहे, तर नायक ही जी काही कविता आहे या कवितेतील नारायण सुर्वे यांच्याच कवितेतील ओळ कामगार नायक या यांच्यासाठी आलेली आपल्याला सांगता येतं. भांडवलदार खलाशी किंवा वेश्या हे पर्याय चुकीचे आहेत. फाटके नेसून तुम्ही टिंब जोपासले तर मधुगट त्या ठिकाणी जोपासलेत, अशा पद्धतीचे विधाने करताना दिसून येतात. सूर्य चंद्र किंवा छंद हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. एका पुण्य रात्री आलो एका पुण्य रात्री आलो एका बेडकात मेलो ही ओळ ही ओळ कोणत्या कवितेत येते, तर कर्जपुत्र या कवितेत नारायण सुर्वे यांच्या कवितेत येताना आपल्याला दिसून येते. स्टेट मुंबई किंवा बोल हे पर्यायच्या कठीण चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा लालबाग ही कविता कोणत्या जाणीवेची आहे, तर मार्क्सवादी जाणीवेची लालबाग ही कविता आहे. विशेषतः नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या संदर्भात विचार करत असताना हे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे आपण या ठिकाणी पाहत आहे. लेनिनचा ग्रंथ कवीने कुठे पठन केला, तर लेनिनचा ग्रंथ कवीने लालबाग येथे पठन केल्याचं आपल्याला सांगता येतं. तुरुंगात झोपडीत किंवा माहीम येते हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू. मुठी वळलेले हात घटाघटात ठेवलेत या ओळी काय सुचवतात, तर विद्रोह भाव हा मुठी ठेव वळलेले हात घटाघटात ठेवलेले विद्रोह भाव ठरविताना आपल्याला दिसून येतात. प्रेमभाव किंवा राष्ट्रभाव हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. असेल नसेल कवितेत कोणत्या दोन स्थानावरील वेश्य जीवनाची तुलना आली आहे, तर पॅरिस आणि गोलफिटा या दोन ठिकाणातील किंवा या दोन स्थानावरील वेश्य जीवनाची तुलना या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतो. न्यूयॉर्क पॅरिस गोलफिटा दिल्ली किंवा पॅरिस दिल्ली हे पर्याय चुकीचे आहे. बेकार जिंदगीने इसल्या को निकम्मा कर दिया या ओळी टिंब टिंब या कवितेत येतात, तर पोस्टर या कवितेत वरील ओळी येताना आपल्याला दिसून येतात. नारायण सुर्वे यांचे जे काही पूर्ण नाव काय आहे, तर नारायण सुर्वे यांचं पूर्ण नाव कधीकधी तुम्हाला प्रश्न विचारत असताना टोपन नावानं प्रश्न विचारले जातात, तर कवीचे किंवा लेखकांचे किंवा इतर जे काही साहित्यिक आहेत समीक्षक आहेत यांचे नाटककार आहेत यांचे कादंबरीकार आहेत यांचेसुद्धा कथाकार आहेत यांचेसुद्धा टोपण नावे त्या ठिकाणी विचारले जातात. तर कवी नारायण सुर्वे यांचं पूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे अशा पद्धतीचं आहे आपण लक्षात घ्यावं. नारायण आनंदराव किंवा नारायण गोविंदराव किंवा नारायण कैलास हे पर्याय चुकीचे आहेत. खालीलपैकी कोणता काव्य नारायण सुर्वे यांचा नाही अशा पद्धतीचा, तर ऐसा कामे ब्रह्म माझे विद्यापीठ किंवा जाहीरनामा हे सर्व कविता संग्रह नारायण सुर्वे यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगता येते. विशाखा हा कविता संग्रह त्यांच्या नावावर नसल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचे शेवटचे दोन प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ते अशा पद्धतीचे आहेत की माझे विद्यापीठ या संग्रहात प्रामुख्याने कोणते विश्वचित्रित झालेले आहेत,
झोपडपट्टीचे विश्व माझे विद्यापीठ या कविता संग्रहात किंवा संग्रहात चित्रित झालेलं आपल्याला सांगता येते. कृषी अवकाश संशोधन किंवा संगीत विश्व हे पर्यटकीचे आहेत. नव्या माणसाचे आगमन हा काव्यसंग्रह कुणाचा? तर नव्या माणसाचे आगमन हा काव्यसंग्रह नारायण सुर्वे यांचाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंदिरासन ते विदंग विंदाकरण कृष्ण वगैरे हे पर्याय चुकीचे आहेत. आजच्या या प्रश्नाच्या माध्यमातून आपण नारायण सुर्वे आणि त्यांच्या कवितेच्या संदर्भातील प्रश्न या ठिकाणी पाहिले. अगदी त्याच पद्धतीने अजूनही काही कविता असतील, कादंबरीकार, नाटककार यांच्यासुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ नका त्या ठिकाणी.